नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर पहिलेचे व्हिडिओ जरूर पहा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व सोबत बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडाचे फायदे जाणून घेऊया. कोरफडाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी टू, बी थ्री, बी फोर आणि फॉलिक ॲसिड हे घटक असतात. कोरफड हे एक औषधी वनस्पती आहे. कोरफडाला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलोवेरा म्हणतात. कोरफडमध्ये मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. आरोग्याच्या दृष्टीने कोरफड हे प्रभावशाली आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफड शरीरातील रक्ताचं प्रमाण सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमताही वाढवते. सकाळी रिकाम्या पोटी कोरफड रस घेतल्यास डोकेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटासंबंधीच्या समस्यावर कोरफड रामबाण उपाय आहे. कोरफड रसाचे नियमित सेवन केल्यास वजनसुद्धा कमी होते. लहान मुलांना सर्दी किंवा कफ झाल्यास कोरफड रस मधात मिसळून दिल्यास आराम मिळतो. गर्भवती महिलांनी कोरफडाचे सेवन करू नये. कोरफड वनस्पती ई जीवनसत्वाचे समृद्ध आहे, त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांवर जर कोरफडाचा जेल लावला तर आराम मिळतो. कोरफडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्वचा फार टवटवीत राहते. जेव्हा त्वचा कोरडी पडते यावर उपाय म्हणजे कोरफड होय. कोरफडाचा गर पित्तविकार यावर सुद्धा फार उपयोगी आहे. कोरफडपासून तयार केलेला तेलाचा उपयोग केसामधील कोंडा कमी करण्यासाठी फार उपयोगी आहे. कोरफडीच्या रसापासून कुमारी आसव बनवतात. हे अशक्तपणा कमी करते, त्याचप्रमाणे खोकला यांसारख्या आजारावर फार उपयोगी आहे. भाजलेल्या त्वचेवर कोरफडाचा गर लावल्यास आराम मिळतो. कोरफळीमुळे त्वचेमध्ये ओलावा येतो, त्याचप्रमाणे कोरफळीचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज होतो आणि पिंपलचा त्राससुद्धा कमी होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडाचे फायदे जाणून घेतले. आता उद्या भेटूया एक नवीन माहितीसोबत. धन्यवाद.